सलील हैड सिक्स चॉक्स. सलील हैड सिक्स चॉक म्हणजे काय? चॉक्स म्हणजे खडू. सलील कडे सहा खडू होते. हमीद गेव हिम थ्री मोर चॉक्स. हमीद गेव गेव म्हणजे दिले. हमीदने त्याला तीन आणखी खडू दिले. हाऊ मेनी चॉक्स डज सलील हॅव इन ऑल. मग सलीलकडे एकूण किती चॉक्स झाले? नऊ. सिक्स सलीलचे चॉक इथे लिहिले. हमीदने दिलेले गेव म्हणजे दिलेले इथे लिहिले सिक्स प्लस थ्री इज इक्वल टू नाईन. टोटल चॉक्स नाईन. डू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल? ओके. केतन हॅज फोर आलमंड्स अँड नेहा हॅज फोर आलमंड्स. तुम्हाला आलमंडचा अर्थ समजो अथवा ना समजो, पण तुम्हाला केतन हॅज यावरून असं कळलं की केतनकडे चार आलमंड्स आहेत आणि नेहाकडे चार आलमंड्स आहेत. हाऊ मेनी आलमंड्स डू दे टुगेदर हॅव. टुगेदर म्हणजे त्या दोघांचे मिळून एकत्र करून किती आलमंड्स त्यांच्याकडे आहेत. फोर प्लस फोर केतनचे आलमंड फोर नेहाचे आलमंड फोर आणि यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. फोर प्लस फोर तुम्ही बोटांवर करू शकता. एट. व्हेरी गुड. जोसेफ हॅज सेवन फ्लावर्स अँड एंजेल हॅज टू फ्लावर्स. आता हॅज हॅव हॅड म्हणजे जोसेफ या शब्दांवरून तुम्हाला कळतं आहे की त्याच्याकडे ते आहे. जोसेफ हॅज सेवन फ्लावर्स एंजेल हॅज टू फ्लावर्स. फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्लावर्स विथ दे. मग टोटल म्हणजे एकूण. सेवन फ्लावर्स जोसेफचे इथे सेवन लिहिणार. एंजेलचे टू फ्लावर्स लिहिणार. प्लसचं साईन द्यायला विसरणार नाही. आणि मग यांची बेरीज करून ॲडिशन करून खाली लिहिणार. सेवन प्लस टू इज इक्वल टू नाईन. इथं नाईन लिहिणार. नाईन. ओके. जिया हॅज फाईव्ह बीड्स अँड परमीत हॅज थ्री बीड्स. स्वर सांग याचा अर्थ काय झाला. जिया हॅज फाईव्ह बीड्स अँड परमीत हॅज थ्री बीड्स. बेरीज नको करू, डायरेक्ट मला अर्थ सांग. जिया आणि परमीत. जिया हॅज फाईव्ह बीड्स म्हणजे काय? जियाकडे पाच बीड्स आहेत. जियाकडे पाच मणी आहेत आणि परमीत हॅज थ्री बीड्स. म्हणजे परमीतकडे थ्री मणी होते. हां. हाऊ मेनी बीड्स डू दे हॅव टुगेदर. मग त्या दोघांचे मिळून किती मणी आहेत. टुगेदर शब्द आला म्हणजे ॲडिशन आहे. एवढं तुम्हाला कळतं की टुगेदर शब्द आला म्हणजे ॲडिशन आहे. फाईव्ह आणि थ्री हे अंक आहेत. फाईव्ह प्लस थ्री इज इक्वल टू एट. जियाचे बीड्स असं जर व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला त्या गणिताचे पूर्ण मार्क्स मिळतात. एवढं लक्षात घ्या. जियाज बीड्स इथे लिहिले, परमित बीड्स इथे लिहिले. फाईव्ह प्लस थ्री टोटल बीड्स एट. ओके. आय होप यू अंडरस्टँड.